बालमित्रांनो घातांक या घटकामध्ये आपण आज दोन संख्यांचा गुणाकार व भागाकाराचा घात कसा करायचा या दोन उदाहरणं पाहणार आहोत आणि या दोन उदाहरणावरून आपल्याला कोणते दोन घातांकाविषयी नेम प्राप्त होतात ते आपल्याला पाहायचे आहे या ठिकाणी मी प्रथम एक गुणाकाराचं उदाहरण घेतो आणि त्यानंतर एक भागाकाराचं या ठिकाणी काय लिहिलेलं आहे दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात आता गुणाकाराचा घात पहिल्यांदा पाहूया उदाहरण क्रमांक एक या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेलं आहे चार गुणिले तीन चार गुणिले तीनचा तिसरा आघात बघा या ठिकाणी उदाहरण काय आहे चार गुणिले तीनचा तिसरा आघात म्हणजे गुणाकाराचा घात आहे तर गुणाकाराचा घात याचं उत्तर काय येतं किंवा याला जर सोपे रूप द्यायचे असेल तर त्याचं उत्तर काय प्राप्त होतं हे आपल्याला पाहायचं आहे आता ही संपूर्ण आपण घातांकी संख्या मानायची आहे आता ही घातांकी संख्या असेल तर चार गुणिले तीन हा पाया झाला आणि तीन हा घातांक झाला आता पाया आणि हा घातांक याचं जर गुणाकार रूप जर मान्य करायचं असेल तर चार गुणिले तीन हा जो पाया आहे हा घातांकित संख्ये वे वेळा एवढ्या वेळा लिहिला पाहिजे आता किती वेळा आहे तर तीन वेळा आहे म्हणजे चार गुणिले तीन चार गुणिले तीन असं गुणाकार रूप आपल्याला तीन वेळा लिहायचं आहे या ठिकाणी मी लिहितोय चार गुणिले तीन एकदा लिहिलं पुन्हा गुणिले चार गुणिले तीन आपण घातांकी संख्येचं गुणाकार रूप कसं लिहायचं शिकलेलं आहे पाया घातांक आहे तितक्या वेळा लिहायचा पुन्हा एकदा चार गुणिले तीन बघा एक दोन तीन म्हणजे चार गुणिले तीन हा तिसरा घातांक आहे म्हणून तीन वेळा त्याची मान्य केलेले आहे आता आपण समान ज्या संख्या दिसतात त्या एकत्र करूया म्हणजे चार 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 एकत्र करूया तीन 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 एकत्र करूया चार किती वेळा आहे एक दोन तीन चार तीन वेळा आहे चार गुणिले चार गुणिले चार, चार तीन किती वेळा आहे एक दोन तीन तीन गुणिले तीन गुणिले तीन आता चार ही संख्या तीन वेळा आहे एखादी संख्या गुणाकार रूपामध्ये वारंवार लिहिली तर ती घातांक रूपामध्ये आपल्याला लिहिता येतं म्हणजे गुणाकार रूपाचं घातांक रूप कसं लिहायचं आपल्याला माहित आहे आता चार ही संख्या तीन वेळा आहे म्हणजे याचा अर्थ चारचा तिसरा घात गुणिले आता ही संख्या तीन ही संख्या तीन वेळा आहे म्हणजे दे तीनचा देखील तिसरा घात आता चार गुणिले तीनचा तिसरा घात याचं उत्तर काय आलं चारचा तिसरा घात गुणिले तीनचा तिसरा घात आता याच्यावरून आपल्याला एक नियम प्राप्त होतो तो म्हणजे ए गुणिले बी चा यम वा घात असेल बघा ए व बी ह्या कोणत्याही परिमेय संख्या शून्यत्तर परिमेय संख्या आणि यम ही कुठली पूर्णांक संख्या असेल तर अशावेळी जर गुणाकाराचा घातांक असेल तर त्या गुणाकारामधील प्रत्येक संख्येचा तितकाच घात असतो म्हणजे आपण इथं पाहू शकतो की चार गुणिले तीनचा तिसरा घात आहे तर इथे काय झालं चारचा पण तिसरा घात झाला तीनचा पण तिसरा घात झाला म्हणजे ए गुणिले बीचा जर यमवा घात असेल तर एचा यमवा घात गुणिले बीचा यमवा घात अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी एक नियम प्राप्त झालेला आहे तो म्हणजे गुणाकाराचा घातांक असताना त्या गुणाकारातील प्रत्येक संख्येचा तेवढाच घातांक तयार होतो त्यामुळे हे सूत्र किंवा हा नियम आपण नेहमी लक्षात ठेवून यावर आधारित उदाहरणं सोडवायचे म्हणजे तुम्हाला त्याचं संख्या असेल सात गुणिले आठचा चौथा घात तर काय येणार सातचा चौ उत... सात गुणिले आठचा चौथा घात असेल तर सातचा पण चौथा घात गुणिले आठचा चौथा घात असं तुम्ही डायरेक्ट म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक मांडणी करण्याची गरज नाही ले ले चा, चा, तर तुम्ही नियम लक्षात ठेवून त्याचं उत्तर डायरेक्ट लिहू शकताय म्हणजे आपण एक उदाहरण आणखी एक जर पाहिलं आता मी सांगितलं सात गुणिले आठचा चौथा घात तर घातांक संख्येत गुणाकारा म्हणजे गुणाकाराचा घातांक ज्यावेळी असतो त्यावेळी गुणाकारातील प्रत्येक संख्येचा तेवढाच घात म्हणजे सातचा चौथा घात गुणिले आठचा देखील चौथा घात म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला डायरेक्ट देखील उत्तर याचं लिहिता येतं किंवा जोड्याला वा असतील रिकाम जागा असतील तर त्या ठिकाणी आपल्याला ते डायरेक्ट उत्तर आपल्याला अशा पद्धतीनं शोधता येत आपण गुणाकाराचा घातांक कसा लिहायचा हे पाहिलं आता पुढं त्यामध्ये होतं भागाकाराचा देखील घात म्हणजे दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात आता भागाकाराचा घात होताना त्या ठिकाणी कोणता नियम प्राप्त होतो ते पाहूया यासाठी आपल्याला एक भागाकाराचं उदाहरण पाहणं गरजेचं आहे इथं उदाहरण क्रमांक दोन पाहूया या ठिकाणी एक उदाहरण घेतलं चार छेद पाचचा चार छेद पाचचा तिसरा घात बघा आता या ठिकाणी संख्या अनुच्छेद रूपामध्ये लिहिलेली आहे अनुच्छेद रूपा म्हणजेच काय तर अंशाला छेद हा भागिले असतो म्हणजे चार भागिले पाचचा तिसरा घात असं देखील आपण म्हणू शकतो म्हणजे भागाकाराचा घातांक असेल दोन संख्यांच्या भागाकाराचा घातांक असेल तर त्यावेळी कोणता नियम प्राप्त होतो हे आपल्याला पाहायचं आहे चार छेद पाचचा तिसरा घात आता या ठिकाणी ही संपूर्ण घातांकी संख्या जर मांडली तर चार छेद पाच हा पाया झाला म्हणजे चार छेद पाच ही जी परिमेय संख्या आहे तर ही पाया झाली आणि तीन हा त्याचा घातांक मग घातांकी संख्येचं गुणाकार रूप लिहिताना पाया घातांका वे इतक्या वेळा लिहायचा कसा लिहायचा चार छेद पाच गुणिले चार छेद पाच गुणिले चार छेद पाच बघा ले ले। चार छेद पाच ही संख्या आपण तीन वेळा लिहिली आहे चार छेद पाच गुन्हेले चार छेद पाच गुन्हेले चार छेद पाच आता चार छेद ही संख्या आपण तीन वेळा लिहिली आता आपल्याला म्हणजे आपण अपूर्णांकांचा गुणाकार किंवा परमेय संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे शिकलेलं आहे परमेय संख्यांचा गुणाकार करताना काय करतोय आपण तर अंशाचा गुणाकार अंशा ठिकाणी छेदांचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी किंवा अपूर्णांकांचा गुणाकार करताना देखील तोच नियम आहे अंशांशांचा गुणाकार अंशा ठिकाणी छेदा गुणाकार छेदाच्या ठिकाणी त्यामुळे अहो चार गुणिले चार गुणिले चार आपण अंश ठिकाणी लिहून घ्या चार गुणिले चार गुणिले चार आणि छेदाच्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पाच गुणिले पाच गुणिले पाच बघा या ठिकाणी आपण प्रथम घातांकित संख्येचं गुणाकार रूप लिहिलं आणि रूपावरून त्याचे गुणाकार मान्य केलेले आहे आता अंशा ठिकाणी आपल्याला काय दिसतंय तर चार ही संख्या तीन वेळा गुणाकार रूपामध्ये लिहिलेली आहे माते आता या गुन्हा रूपाचं पुन्हा जर घातांकित रूप लिहायचं असेल तर चार ही संख्या तीन वेळा म्हणजे चारचा तिसरा घात आणि पाच ही संख्या तीन वेळा म्हणजे पाचचा देखील तिसरा घात आता चार छेद पाचचा तिसरा घात होता त्याचं रूप कसं तयार झालं तर चारचा देखील तिसरा घात आणि पाचचा देखील तिसरा घात म्हणजे भागाकाराचा ज्यावेळी घात असतो त्यावेळी भागाकारातील प्रत्येक संख्येचा तितकाच घात असतो त्यामुळे आपण लिहू शकतो यावरून एक नियम की ए छेद बी असेल आणि त्याचा यमवा घात असेल तर एचा देखील यमवा घात आणि बीचा देखील यमवा घात म्हणजे ए छेद बीचा यमवा घात म्हणजे एचा यमवा घात भागिले बीचा यमवा घात म्हणजे यावरून आपल्याला नियमच प्राप्त झाला की भागाकाराचा घातांक असेल गा तर भागाकारातील प्रत्येक संख्येचा देखील तितकाच घात तो तयार होतो यावरून तुम्हाला जर उदाहरण पडलं की आ, सात भागिले चारचा दुसरा घात तर आपण काय लिहायचं सातचा सा दुसरा घात भागिले चारचा दुसरा घात म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला डायरेक्ट त्याचं उत्तर लिहिता येतं अपूर्णांक रूपामध्ये असतील तर तसंच सा? म्हणजे सात छेद चारचा दुसरा घात असेल तर सातचा सा दुस दुसरा घात छेदामध्ये चारचा दुसरा घात म्हणजे आज आपण दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात कसा लिहायचा हे समजून घेतलं पुन्हा एकदा आपण पाहूया की गुणाकाराचा घातांक असेल तर गुणाकारातील प्रत्येक संख्येचा तेवढाच घात असतो आपण इथं लिहिलेला आहे चारचा देखील तिसरा घात तीनचा देखील तिसरा घात आणि भागाकाराचा घात असेल तर भागाकारामध्ये भाजक आणि भाज्य या दोन्हींचाही देखील तितकाच घात होतो म्हणजे एचा ए छेत बीचा यमवा घात असेल तर एचा देखील यमवा घात आणि बीचा देखील यमवा घात अशा पद्धतीनं आपण दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात कसा करायचा हे आज समजून घेतलं तर यावर आधारित उदाहरणे तुम्हाला सोडवायचे आहेत धन्यवाद